मंडळी नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी वर्षा आंधळे आपलं मनपूर्वक स्वागत करते मंडळी आज अकरा मार्च अकरा मार्च हा महाराज सयाजीराव गायकवाड यांचा जन्मदिवस या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणांबद्दल आणि त्यांच्या जीवनकार्याबद्दलची माहिती आज आपण ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांच्याकडून घेणार आहोत तर आज आपण बाबा भांड यांचं व्याख्यान ऐकूया नमस्कार मंडळी मी बाबा भांड आज हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या क्षेत्रामध्ये जगावेगळं काम केलेल्या एका महाराष्ट्राच्या सुपुत्राची आपणास ओळख करून देणार आहे हा सुपुत्र नाशिक जिल्ह्यातील कवळाना गावचा एक शेतकऱ्याचा पोरगा योगायोगाने दत्तक पुत्र म्हणून बडोद्यामध्ये जातो आणि राजा बनतो बारा वर्ष अक्षर ओळख नसलेल्या या मुलाने राजा गादीवर बसल्यानंतर प्रशासन आणि शिक्षणाची सुरुवात केली गुरुवारी वेळा चांगले मिळाले शिक्षक चांगले मिळाले आणि शिकत असताना शिक्षणाची ताकद ओळखून शिक्षण हेच प्रगतीचं परिवर्तनाचं साधन आहे ओळखलेला हा शेतकऱ्याचा मुलगा हिंदुस्थानातील एक सुप्रशासक दातृत्ववान प्रज्ञावंत असा हा राजा बनला या जगावेगळ्या राजाची ओळख स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये करून देताना मला खूप आनंद आणि समाधान होत आहे दीडशे वर्ष ब्रिटिश सत्तेची आपल्यावर सत्ता होती स्वातंत्र्य लढ्यामध्ये हजारो क्रांतीवीरांनी स्वातंत्र्यवीरांनी देहदान बलिदान करून देशाला या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं या काळामध्ये या स्वातंत्र्य सैनिकाच्या क्रांतिकारकाच्या पाठीमागे उभा राहिलेला हा राजा म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड जे बडोद्याचे राजे होते आज हिंदुस्थानच्या जडणघडणीमध्ये ज्या अनेक योगपुरुषांचं योगदान आहे या सर्व युगपुरुषांना मदत करणारा हा राजा खरं तर आधुनिक भारताचा एक शिल्पकार म्हणून त्याचं सगळं समोर येतं आहे या राजाची ओळख महाराष्ट्राने नव्याने करून घेण्याची गरज आहे महाराजा सयाजीराव गायकवाड मी म्हटलं त्याप्रमाणे गादीवर आले राजा झाले बारा वर्षाचा हा पोरगा बारा ते सहा वर्ष शिकला शिक्षकाने त्याला प्रशासन आणि अक्षर करत देत असताना शिक्षणाच्या संपत्तीची शिक्षणाच्या महत्त्वाचं ग्रंथाच्या महत्त्वाचं समजावून सांगितलं आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष कारभार हाती आल्यानंतर याने पूर्ण राज्यामध्ये प्रवास केला तेव्हा त्या लक्षात आलं बहुतांशी प्रजा शेतकरी होती निरक्षर होती शाळा हातावर बोटाचे मोजनार एवढे होतात आणि त्यांचा दौरा नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या आदिवासी भागात सुरू होता या भागामध्ये अस्पृश्य आणि आदिवासींच्या भागामध्ये जेव्हा राजा भेटायला आला त्यावेळेस सगळी प्रजा घाबरून झाडावर झुडपावर घराड लपले त्यावेळेस राजा राजा या राजाने बरोबरच्या अधिकारला विचारलं माझी प्रजा कुठं आहे बरोबरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की महाराज पहिल्यांदाच राजा तुम्हाला भेटायला आल्यामुळं प्रजा घाबरली आणि लपून झाडावर भिंतीआड लपलेली आहे या तरुण राजाने ओळखलं की अस्पृश्य आदिवासी हे माझी प्रजा आहे यांच्या शिक्षणासाठी यांच्या प्रचारासाठी मी काम केलं पाहिजे म्हणून प्रत्यक्ष राज्यकारभार हात येताच एकोणीसशे ब्याऐंशी साली सयाजीराव गायकवाडाने बडोदा सरकारमध्ये अस्पृश्य आणि आदिवासींच्या शिक्षणासाठी कायदा केला अस्पृश्य आदिवासींना सरकारी खर्चाने शिकवायला सुरू केलं आणि ही समाजक्रांतीची सुरुवात होती हिंदुस्थानच्या समाजक्रांतीच्या या सुरुवातीच्या आदल्या वर्षी अठराशे ब्याऐंशी साली महात्मा फुले सांगत होते की हिंदुस्थानातील कनिष्ठ वर्गाला अगोदर शिकवा पण त्या वेळामध्ये एक विशिष्ट वर्ग म्हणत होता की उच्च वर्णांना अगोदर शिकवलं पाहिजे हंटर कमिशनसमोर महात्मा फुलांनी सांगितलं की अस्पृश्य आदिवासींना आणि गरिबांना शिकवा महात्मा फुल्यांचं हे स्वप्न गादीवर आल्यानंतर सयाजीराव गायकवाडांनी दुसऱ्या वर्षीच अस्पृश्य आदिवासींच्या शिक्षणाची सुरुवात करून समाजक्रांतीची सुरुवात केली एवढंच नाही तर यानंतर आणखी दहा वर्षांनी म्हणजे अठराशे ब्याण्णव साली त्यांच्या लक्षात आलं की मुलांना मुलींना शिक्षणाची सक्ती केल्यामुळं मार्ग सापडणार नाही आपल्याकडे सुप्रीम कोर्टाने निर्णय केला आणि एक पाच सहा वर्षापूर्वी आपल्याकडे सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण आता सुरू केलं पण बडोद्यामध्ये सयाजीराव गायकवाडांनी अठराशे ब्याण्णवला कायदा केला आणि तो कायदा असा होता की कि मुलगा किंवा मुलगी सहा वर्षाची झाली तर त्या मुलांना शाळेत पाठवणं पालकांना सक्तीचं केलं आणि ते शिक्षण पुन्हा मोफत होतं त्या काळामध्ये शिक्षणाबद्दल लोकांना फारशी आस्था नव्हती मुलं मुलींना पालक कधीकधी शाळेत मुद्दाम गैरहजर ठेवायचे मजुरीला पाठवायचे या पालकांना दिवसाला मुलाला सुरुवातीला एक आना दंड सुरू केला तरी फरक पडे ना दोन आणे केलं आणि शेवटी एक रुपया दिवसाला दंड केला यातून सर्व सरातील गरीब निरक्षर सर्व जातीची मुलं शिकू लागली आणि सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण सुरू झालं या मुलांना पाट्या पेन्सिल वाह्या सगळं सरकारतर्फे दिलं जाऊ लागलं आणि ज्यावेळेस पाठ्यपुस्तक देण्याची गरज निर्माण झाली त्यावेळेस सयाजीरावांनी महाराष्ट्रातील सर्व लेखकांना मुद्रकांना बडोदरामध्ये बोलून पाठ्यपुस्तकं तयार करण्याची सुरुवात झाली आणि यातून सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणामुळे गावोगाव शाळा सुरू झाल्या शिक्षकांच्या प्रशिक्षणाची गरज भासू लागली आणि शाळेतील सर्व जातीच्या धर्माच्या मुलांना पाटी पुस्तक लेखणी सरकारी खर्चाने दिले जाऊ लागले चौथी पास झाल्यानंतर या मुलांची बऱ्याचदा शाळा बंद होऊ लागली तर या मुलांची शाळा किंवा ग्रंथ वाचन किंवा पुस्तकाचं प्रेम ज्ञान टिकून राहावं म्हणून सयाजीरावांनी प्रत्येक गावामध्ये ग्रंथालय सुरू केलं जिथं गाव असेल त्या गावामध्ये वाचनालय सुरू केलं आणि हा जगातील गाव तेथे ते ग्रंथालय नंबर दोनचा तो पराक्रम होता यापूर्वी युरोपमध्ये एका देशामध्ये गाव तेथे ते ते ग्रंथालय होतं पण बडोद्यामध्ये सयाजीराव गायकवाडांनी गावोगाव वाचनालय सुरू केले या वाचनालयामध्ये पुस्तकं दिली आणि ती पुस्तके गावात चौथीपर्यंत शिकलेले जे मुलं मुले असतील त्यांची साक्षरता टिकून राहावी यासाठी त्यांना शिक्षणाचं ग्रंथ वाचनाचं वेळ लावलं जे गावं लहान होते वाडी तांडा अशा ठिकाणी त्यांनी पत्राच्या पेटीमधून फिरतं वाचनालय सुरू केलं आणि हा सुद्धा हिंदुस्थानातील त्या काळातील खूप मोठा समाजक्रांतीचा निर्णय होता सयाजीरावने ओळखलं की प्राचीन काळापासून आपल्याकडे गाव पद्धती होती गावामध्ये पाटील असायचे पटवारी असायचे आणि गावातले निर्णय माणसांनी घेतले पाहिजे म्हणून सत्तेचं विकेंद्रीकरण किंवा लोकशाहीची सुरुवात म्हणून गावोगावी ग्रामपंचायती स्थापना केली आणि गावाचा कारभार ग्रामपंचायतीने केला पाहिजे याची सुरुवात झाली आणि यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट केली की ग्रामपंचायतचा मेंबर ग्रामपंचायतीचा सरपंच निवडणुकीला उभा राहायचा असेल तर तो साक्षर असल्याशिवायसुद्धा निवडणुकीला उभा राहू शकणार नाही आणि अशा या राजाने अगदी तरुण वयामध्ये अनेक गोष्टीला सुरुवात केली सामाजिक सुधारणा सुरू केल्या विधवा विवाहांचे पुनर्विवाहाचं काम सुरू केलं जे संन्यासी असेल पूजा अर्चा करायचे त्यांच्यासाठी कायदा केला की जर वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना जर पूजा अर्चा करायची असेल तर त्यांना त्या धर्माचं ज्ञान आहे की नाही हे ओळखण्यासाठी सयाजीरावांनी एकोणीसशे पंधरा साली पुरोहित कायदा केला आणि त्या पुरोहितांना लायसन देऊन पूजा अर्चा केल्यानंतर पूजा अर्था मातृभाषेमध्ये सांगितलं पाहिजे यजमानाला हा कायदा केला त्यानंतर दोन वर्षाने एकोणीसशे सतरासाठी धर्म खात्याची स्थापना केली या सगळ्या गोष्टी होत असतानाच या राजांचं आणखीन एक महत्त्वाचं काम शेती सुधारणा न्याय व्यवस्था अशा अनेक क्षेत्रामध्ये प्रचंड काम सुरू केलं सक्तीचं मोफत शिक्षण केल्यामुळे मुलं शिकू लागली पुस्तके पाठ्यपेन्शील पुरवठा होऊ लागला ग्रंथालयामुळे ग्रंथांचं प्रेम सुरू झालं आणि हे होत असतानाच त्या काळात सयाजीरावांनी कायदा केला की मुलाला मातृभाषेमध्ये शिकवलं पाहिजे मुलं फक्त मातृभाषेमध्येच विचार करू शकतात कल्पना करू शकतात म्हणून मातृभाषेमधून म्हणजे गुजरातमध्ये मुलांसाठी गुजराती भाषेमधील पुस्तकं शाळा सक्ती केली न्यायाच्या बाबतीमध्ये त्यांनी खूप सुधारणा केल्या दुष्काळामध्ये दुष्काळ निवारण करून गरजू लोकांना मदत केली एवढंच नाही तर त्या काळातील अनेक युगपुरुषांना पुरुषांना त्यांनी मदत करायला सुरुवात केली महात्मा फुले आजारी असताना महात्मा फुल्यांना मदत केली महात्मा गांधी आफ्रिकेत असताना गांधींना मदत केली गांधींचे गुरु गोखले त्यांना मदत केली दादाभाई सारखे मोठे समाजकारी राजकारणी जेव्हा लंडनच्या निवडणुकीला उभा राहिली त्यावेळी त्यांना पंधरा हजारची मदत केली त्यानंतर पुन्हा निधी म्हणून पंधरा हजार केली एवढंच नाही तर हजारो ले मुलांना मुलींना सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण केलं याबरोबर शिष्यवृत्त्या द्यायला सुरुवात केली आणि यांच्या शिष्यवृत्त्यामधून हजारो कोट्यावधी लोक शिकले आणि या शिष्यवृत्तीचा आकडा जवळजवळ एकोणनव्वद कोटीचा त्या काळातला आहे आणि ज्यांना शिष्यवृत्त्या दिल्या त्यात अनेकांची नावं आहेत त्यात आपले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषाला पुरुषाला मदत केली त्याच्याबरोबर अनेक के युगपुरुष आहेत टिळकांना आहे गोखल्यांना आहे रानड्यांना आहे यशवंतराव चव्हाण आपले महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के विद्यार्थी बडोद्यामध्ये शिकून आले होते आणि ही सगळी मंडळी या नव्या महाराष्ट्राच्या जडणघणीत त्यांचा मोठा शिंवाचा वाटा होता एवढंच नाही सयाजीरावाने गादीवर आले त्या काळामध्ये काही लाख रुपये संस्थान तोट्यामध्ये होतं या तोट्याचं जा कारण जेव्हा सयाजीरावांनी ओळखलं त्यावेळी त्याचे लक्षात आलं की खूप अनाठायी खर्च केला जातो आणि त्या अनाठाई खर्चाचं ओझं राज्यावर पडतं आणि यासाठी महाराजांनी काटकसर कमिटी स्थापन केली आणि या काट कसर, कसर समितीने बडोदा राजवाड्यातील पूजा अर्चा धर्मविधी दान धर्म याचा जेव्हा हिशोब केला तर वर्षाला जे बजेट सगळ्या राज्याला असायचं त्याच्या जवळजवळ पाच दहा टक्के खर्च हा दानधर्म आणि पूजा अर्चासाठी केला जायचा तर सयाजीरावांनी पहिल्यांदा या गोष्टीला काट मारण्याची गरज सुरू केली त्यावेळेस त्यांनी जे अन अंध असतील अपंग असतील निराधार असतील वृद्ध असतील अशाच लोकांना दानधर्म देण्यासाठी एक समिती नेमली आणि त्या गरजू लोकांना लायसन देऊन लायसन असलेल्या माणसालाच फक्त मदत करावी हे केल्यामुळं आर्थिक नियोजन खूप झालं आणि देशाचं उत्पन्न वाढायला लागलं त्या काळामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळामध्ये विहिरी खोदायला परवानगी दिली पण विहिरीचा खर्च देत असताना सयाजीरावाने त्यांना अट टाकली की तुम्हाला जेव्हा मी सरकारी खर्चाने विहीर करून देतो त्यावेळेस या विहिरीचं पाणी सर्व जाती धर्माच्या लोकाला पिण्याची तुमची संमती असली पाहिजे सयाजीरावांनी अस्पृश्य जमाच्या विद्यार्थ्यांना राजवाड्यात बोलावलं आणि त्यांना सांगितलं त्यांचं भाषण उपलब्ध आहे की तुमचा शत्रू फक्त अज्ञान आहे तुम्हाला जर आयुष्यामध्ये प्रगती करायचं असेल तुम्ही शिका शिकल्याशिवाय दुसरा मार्ग नाही आणि या मुलांना त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतः बदल करायचा हे जर ठरवलं तरच होऊ शकेल एवढा मोठा राजा हा प्रज्ञावंत विचारवंत राजा होता आणि या राजाने जग प्रवास करून जगातले उत्तम उत्तम गोष्टी बडोद्यात आणण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस सयाजीला गादीवर आले त्यावेळेस त्यांच्या गुरुवारांनी त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही बडोदाचे राजे हे ब्रिटिश सत्तेचे मित्र आहात मांडलिक नाही आणि असा मूळ करार अठराशे दोन आणि अठराशे अठरा साली बडोदा आणि ईस्ट इंडिया कंपनीशी झाला त्यामुळे तुम्ही ब्रिटिश सरकारचे नोकर नाही मांडलिक नाही तुम्ही सार्वभौम राजा आहात ही गोष्ट जेव्हा सयाजीरावच्या तरुण मनावर बिंबली गेली त्यावेळेस त्यांनी आयुष्यभर हिमतीने ब्रिटिश सरकारशी संघर्ष सुरू केला क्रांतिकारकाला मदत करू लागले अरविंद घोष सारखे क्रांतिकार सयाजीरावकडे नोकरी लावते बॅरिस्टर केशवराव देशपांडे होते क्रांतीवीर काशीराव जाधव होते याशिवाय लोकमान्य टिळक असेल अशा अनेक क्रांतिकारकांना सयाजीराव मदत देऊ लागले आणि ही गोष्ट ब्रिटिश सरकारला आवडे ना आणि ब्रिटिश सरकारने जवळजवळ सयाजीरावच्या विरुद्ध बावीस वर्ष गुप्तहेर सी आय डी लावून सयाजीरावांच्या विरुद्ध काही पुरावा मिळतो का आणि जर तो मिळाला तर त्यांना पदच्युत करणे डिसमिस करणे असा ब्रिटिशांचा हेतू होता पण छत्रपती शिवरायांचा आदर्श असलेल्या सयाजीरावांनी या बावीस वर्षामध्ये छत्रपती शिवरायाचा गुण सांभाळून जे करायला पाहिजे ते केल्याशिवाय ते राहत नव्हते परंतु ठोस पुरावा हो मागं ठेवत नव्हते यातून ब्रिटिशांना हातबल होऊन त्या सगळ्या फायली बंद कराव्या लागल्या अशा ह्या बंद फायलीवर ब्रिटिश सरकार त्या काळात ए बँडेड बॉक्स केस असा शिक्का मारायचे आणि अशा बंद फायली लंडनच्या ब्रिटिश कागदपत्र जिथं ठेवले ब्रिटिश लायब्ररीमध्ये अनेक वर्ष पडून होत्या हे स्वातंत्र्याचं अमृत महोत्सव वर्ष आहे या वर्षामध्ये मी लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीमधून सयाजीरावांच्या ब्रिटिश सरकारने बंद केलेल्या पंधरा फाईल्स मी मिळवलेल्या आहे या पंधरा फाईल्सचं मूळ इंग्रजी ग्रंथ आपण आता तयार करतो आहे त्याचं हिंदी एक सुद्धा आपण सरकारने केलेलं आहे आणि मराठीसुद्धा केली आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार सोळामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रसाधने प्रकाशन समितीची स्थापना केली ही माझ्यासाठी खूप समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे खरं तर एकोणीसशे बासष्ट साली यशवंतराव चव्हाणांनी पहिला निर्णय घेतला होता कारण एकोणीसशे त्रेसष्ट साली सयाजीरावांचं जन्मवर्षाला शंभर वर्ष होत होते मी सयाजीरावांची सुरुवातीला एक कादंबरी लिहिली चरित्र लिहिलं किशोर कादंबरी लिहिली त्यांच्या भाषणांचे संग्रह आम्ही काढले पण एवढं डोंगरा एवढं काम जेव्हा समोर जायला लागलं महाराष्ट्र सरकारला मी विनंती केली की आपण सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीची स्थापना करा आणि शासनाने दोन हजार सोळामध्ये समितीची स्थापना केली यातून तीन वर्षामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड साधने समितीने जवळजवळ सव्वीस हजार पानांचं काम केलं आणि हे काम म्हणजे बासष्ट ग्रंथ तीन भाषेमध्ये तयार झाले मराठी हिंदी इंग्रजी आणि यावर्षी आता दोन महिन्यापूर्वी पुन्हा माननीय उच्च शिक्षण मंत्री महोदयाच्या अध्यक्षेसाठी पुढील खंडांची सुद्धा मान्यता मिळाली आता चौतीस खंड आणखीन छापायला जात आहेत असे सयाजीरावाचे एकोण शहाण्णव खंड आम्ही सहा वर्षात करू शकलो हे करण्यामागं आणखीन एक माझी नम्र भूमिका होती मी लेखक आहे मी प्रकाशक आहे साहित्य लेखन आणि प्रकाशन हे सामाजिक जबाबदारीचं आणि सांस्कृतिक जबाबदारीचं काम मी स्वीकारलेलं आहे आणि माझ्या आयुष्यात हा खूप आनंदाचा क्षण आहे सयाजीराव गायकवाड हा फक्त सुप्रशासक नव्हता समाजसुधारक नव्हता क्रांतिकाराला मदत करणार नव्हता तर हा स्वतः एक विद्वान प्रज्ञावंत स्वच्छ चारित्र्याचा सार्वभौम राजा होता या राजाने त्याच्या आयुष्यामध्ये पंच्याऐंशी हजार कायदे केले एकोणनव्वद कोटींची शिष्यवृत्ती वाटली त्याने मदत केलेली जे हजारो माणसं आहेत त्यामध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी मदत केलेली दादाभाई नवरोजी आहे टाटा आहेत बनारास हिंदू युनिव्हर्सिटीचे चान्सलर होते त्यांना मदत केली अलीगडच्या मुस्लिम कॉलेजला मदत केली महात्मा फुल्यांना केली टिळकांना मदत केली दादाभाई नवरोजींना मदत केली आणि एवढंच नाही तर हिंदुस्थानमध्ये आता कोणाला मदत केली नाही असं सापडणार नाही पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता या या महिन्यात जो मराठी भाषा दिन आहे या भाषा दिनानिमित्त मला आनंदाने आणि नम्रपणे सांगा असं वाटतं की या राजाने चौसष्ट वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साहित्याची खूप मोठी सेवा केली तर सहा हजार ग्रंथ प्रकाशनासाठी मदत करणारा हा हिंदुस्थानातला एकमेव राजा आहे मला शोधायचं आहे जा जगामध्ये एका माणसाने सहा हजार ग्रंथ छापलेत का पण हिंदुस्थानमध्ये सहा हजार ग्रंथ प्रकाशनासाठी मराठी हिंदी इंग्रजी तेलुगू सर्व भाषेतील ग्रंथ प्रकाशनासाठी या राजाने मदत केली आणि सहा हजार ग्रंथ प्रकाशित करणारा हा मोठा प्रज्ञावंत ग्रंथालयाचा पोशिंदा असलेला राजा याची ओळख राहून गेली होती ते काम एक सामाजिक कर्तव्य भावनेने मी आता करत आहे आणि या काम करण्यामागे महाराष्ट्र सरकारचं मला पाठबळ आहे आणि मला वाटतं माझ्या आयुष्यातील सर्वात समाधानाचा आनंदाचा हा काल आहे ज्या ठिकाणी ज्या माणसाचे वेगळ्या जर गोष्टी सांगायच्या असतील तर आपण विवेकानंद हे पहिल्या जागतिक धर्म एक वक्ते होते पण दुसऱ्या जागतिक धर्म परिषदेचे सयाजीराव गायकवाड अध्यक्ष होते आपल्याला माहीतच नाही जागतिक जापानमध्ये अधिवेशन भरलं त्याचे ते अध्यक्ष होते जागतिक तत्वज्ञान परिषदेचं अधिवेशन लंडनमध्ये भरलं ते अध्यक्ष होते अखिल भारतीय साहित्य संमेलन कोल्हापूरला ते अध्यक्ष होते सयाजीरावाने वयाच्या एकतीसाव्या वर्षी फ्रॉम कैसर टू सुलतान नावाचा पानांचा टीका ग्रंथ लिहिला हा टीका ग्रंथ मी लंडनच्या लायब्रीतून मिळवला तर हा राजा स्वच्छ चारित्र्याचा निर्व्यसनी सार्वभौम राजा होता हे लंडनच्या सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे अकरा साली एक निर्णय दिला आणि ह्या राजाच्या विरुद्ध जगामध्ये कुठंही क्रिमिनल आणि सिव्हिल स्वरूपाचा दावा दाखल करता येत नाही असा हा राजा सार्वभौम राजा याचे चौतीस खंड आता या वर्षात आपण शासनातर्फे प्रकाशित करत आहोत हा राजा स्वातंत्र्य योद्ध्याचा पाठीराखा होता या राजाने स्वातंत्र्य संग्रामाची क्रांतीवराला मदत केल्या ब्रिटिश सरकारला मानलं नाही आणि ह्या सगळ्या फाईली साठ वर्ष बंद करून ठेवल्या होत्या ब्रिटिश सरकारने पण भारतामध्ये ऐंशी वर्षापासून स्वातंत्र्य संग्रामामध्ये काम केलेल्या सयाजीरावांच्या पंधरा फाईल्स मी आता या निमित्ताने या एक दीड महिन्यामध्ये छापून आपण महाराष्ट्र सरकारतर्फे त्याचं प्रकाशन करणार आहोत पुन्हा आणखीन एक वैशिष्ट्य हे प्रकाशन तिन्ही भाषेत आपण केले मूळ फाईल इंग्रजी आहेत त्या इंग्रजीमध्ये खंड आहे त्याचा आपण मराठीमध्ये अनुवाद केला तो आणि हिंदीमध्ये केला आता येत्या दोन वर्षामध्ये सयाजीराव गायकवाड यांचं काम करून मी या समितीतून मुक्त व्हावं असं माझं मी माझा निर्णय घेतला आहे कारण गेले बारा वर्ष मी माझं स्वतःचं लेखन प्रकाशन हे काम थांबून एक कर्तव्य म्हणून या कलाप्रेमी भारताच्या एका शिल्पकाराचं चरित्र साहित्य लेखनाचा मी प्रयत्न करत आहे आणि हे सगळं काम आज जे सर्व देशभर जात पात धर्म याचं जे सध्या वादळ सुरू आहे या ठिकाणी सर्व धर्मसमभाव याचा संदेश जागतिक धर्म परिषदेमधून देणाऱ्या सयाजीराव गायकवाड यांना आपण या आजच्या प्रसंगी विनम्र अभिवादन करून महाराष्ट्र सरकारने मला जी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद नमस्कार मंडळी तेव्हा आपण पुन्हा एकदा नवीन विषयासह पुन्हा भेटूया आपल्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात तोपर्यंत मी वर्षा आंधळे आपला निरोप घेते नमस्कार जय महाराष्ट जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र